तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मे दिने देशमुखा दिनांक 10 जून 2022 आज रोजी आपल्या शेतामध्ये कापूस या पिकाची लागवड ही होत आहे. आज कोण्या पद्धतीमध्ये आपण कपास या पिकाची लागवड करत आहे त्याची माहिती आपण पहिल्यांदा घेऊया. अनेक शेतकरी आहेत ज्यांना 5x7x1 ही कशा पद्धतीने लावायला पाहिजेत याची परिपूर्ण माहिती नाही. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही दरवर्षी आमच्या शेतामध्ये दोरीवर 5x7x1 या कपाशीची लागवड करतो. आता बघू शकता हा टेप आहे. तर यामध्ये सुरुवातीला जे आपण अंतर घेतलेलं आहे या काटकाचं, हे 7 फुटाचं आहे. हे 7 फुटाचं अंतर आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे 2 काटकं करायचे. म्हणजे हे झाले आता 7 फुटाचे 2 काटकं झाले, म्हणजे बांबू झालेले आहेत. आणि त्यानंतर हे जे अंतर आहे, आता हे बघू शकता, हे 5 फुटाचं अंतर आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे 5 फुटाचं अंतर आहे आणि 5 आणि 7 हे 2-2 आता काटकं झालेले आहेत. आता हे आपण बघू शकता, 1-5 आणि 2-5 आणि 2-7 हे बांबू आपण तोडलेले आहेत, म्हणजे सारख्या मापाचे. जेव्हा पलीकडे आपण त्या साईडनं उभं राहतो तेव्हा एक मजूर 5 आणि 7 एक काटूक घेऊन उभं राहील आणि या साईडनं परत एक मजूर 5 आणि 7 या पद्धतीनं काटकं घेऊन उभे राहतील, म्हणजे बांबू घेऊन उभे राहतील. तर आपण 1 फुटाने यामध्ये कसे लावतो याची सुद्धा आपण माहिती घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण 5 फुटाचे 2 बांबू आणि 7 फुटाचे 2 बांबू हे तोडलेले आहेत आणि या साईडला 1 5 फुटाचा आणि आपण बघू शकता त्या साईडला सुद्धा 1 5 आणि 1 7 फुटाचे 2 बांबू आपण दिलेले आहेत. त्या साईडला 1 लेबर आहे आणि या साईडला 1 लेबर राहणार आहे. सर्वप्रथम आपल्याला धुराच्या साईडनं 2 ते 3 फूट क्षेत्र सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 5 फुटाचे पहिले 2 तास लावायचे आहेत, ते म्हणजे धुराच्या साईडने. आणि त्यानंतर 5 तास लावल्यानंतर आपल्याला या साईडनं परत 1 तास जे आहे हे 7 फुटाचं टाकायचं आहे. आपण बघू शकता इथं 7 फुटाचा आपण बांबू टाकलेला आहे आणि इथं आपण 5 फुटाचा बांबू टाकलेला आहे. जर शेतकरी मित्रांनो, कपाशी या पिकाची लागवड जर आपण दोरीवर केली तर त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे फायदे बघायला मिळतात. अनेक शेतकरी काकरं मारून कपाशी या पिकाची लागवड करतात. जेव्हा आपण काकरं मारतो आणि अति पाऊस झाला तर त्यामध्ये बियाणे हे दबू शकते आणि त्यानंतर त्याचे जर्मिनेशनसुद्धा कमी बघायला मिळते. या पद्धतीमध्ये बियाणे हे जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर बियाणे हे दबणार नाही, म्हणजे त्याचे आपल्याला 95% जर्मिनेशन बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर या पद्धतीमध्ये सरळ 1 लाईन आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे तासं हे वाकडे बिलकुल होणार नाहीत आणि दोन्ही झाडातील जे अंतर आहे आपल्याला फक्त 1 फूट ठेवायचं आहे. या पद्धतीमध्ये सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेलं आहे की 7260 झाडं बसतात आणि नंतर आपण याच्यामधले 1001 झाडं काढतो, ते म्हणजे वांस, नरगा आणि भेसळयुक्त झाडे आपण काढतो. त्याचीसुद्धा माहिती आपल्याला नक्की समोर बघायला मिळेल. तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.